नमस्कार मित्रांनो मी सैफन नादाब माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आज आपण टेन्स म्हणजे काळ इंग्रजीमधील अतिशय महत्त्वाचा असणारा हा टॉपिक आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत टेन्स असं म्हटलं जातं टेन्स इज द बेस ऑफ अ ग्रामर हा एक व्याकरणाचा पाया आहे याच्यावरती बरेच घटक आधारित असतात आपल्याला जर टेन्स समजला नाही तर पुढचे घटक समजणार नाहीत त्यामुळं हा महत्त्वाचा भाग आहे आता टेन्सचे प्रकार आपल्याला माहिती आहेत तीन प्रकार आहेत याचे मुख्य प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स म्हणजेच वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ या प्रत्येकी प्रत्येक टेन्सचे चार प्रकार आहेत आपल्याला माहिती आहे प्रेझेंट टेन्स वर्तमान काळाचे चार उपप्रकार आहेत तर हे चार उपप्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहिला ह्यातला प्रकार सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ आपण पाहणार आहोत आता हे साधा वर्तमान काळ म्हणजे यामध्ये स्थिती काय असते क्रियेची तर स् क्रिया नेमकी कधी झाली याचा बोध या ठिकाणी होत नाही याचं कारण असं आहे की या ठिकाणी दैनंदिन घडणाऱ्या गोष्टी नित्य गोष्टी सवयीच्या गोष्टी हे किंवा त्रिकालाबाधित सत्य वैज्ञानिक सत्य या अशा बाबी या टेन्सच्या माध्यमातून व्यक्त केल्या जातात किंवा स सांगितल्या जातात उदाहरणार्थ मी शाळेला जातो आय गो टू स्कूल आय राईट अ लेटर मी पत्र लिहितो म्हणजे अशा या आपल्या दैनंदिन रोजच्या सवयीतल्या गोष्टी किंवा रोजची आपल्याला ज्या गोष्टींची सवय असते ज्या गोष्टी नित्य घडतात त्या गोष्टी या साध्या वर्तमान काळामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सांगितल्या जातात आता या ठिकाणी याची रचना कशी असते वाक्यरचना कशी असते यस प्लस वी वन प्लस ओ आता या यस याचा अर्थ सब्जेक्ट म्हणजे करता त्यानंतर व्ही वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि ओ म्हणजे कर्म आपण जर या ठिकाणी वाक्याकडं पाहिलं तर आपल्याला ही रचना कशी योग्य आहे लक्षात येईल हा यस आहे हा फी वन आहे म्हणजे मूळ रूप क्रियापदाचं आणि हा ओ हा फी वन आणि हा यस यस आहे म्हणजे आपल्याला ही रचना कशी आहे हे लक्षात येईल त्यानंतर दुसरं उदाहरण बघूया आपण ही राईट्स अ लेटर करता बदललेला हि आय करता आहे हि ही करता आहे याचा क्रियापदावर काय परिणाम झाला आहे का झालेला आहे पुढं टीप दिलेली आहे त्याच्यासाठी साध्या वर्तमान काळामध्ये वाक्याची वाक्याचा करता तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर क्रियापदाला यस किंवा ईयस प्रत्यय लाभतो साध्या वर्तमान काळामध्ये वाक्याचा करता तृतीय पुरुषी आता हे करते कोणते आहेत आपल्याला माहीत पाहिजे ही सी इट किंवा कुठलंही एकवशनी विशेष नाम प्रॉपर नाऊन हा जर करता असेल तर क्रियापदाला यस किंवा ई एस प्रत्यय लागतो या ठिकाणी यस प्रत्यय लागला खाली परत मी दोन उदाहरणं मुद्दाम दिलेले आहेत ही गोज टू स्कूल ई एस प्रत्यय लागलेला आहे कारण का कर्ता तृतीय पुरुषी आहे आता खाली पहा ही वी गो टू स्कूल या ठिकाणी उ हा अनेक गोष्टी करता ही तर एस प्रत्ये लागलेला नाही तर अशा पद्धतीनं आपण यातला पहिला भाग बघितला याचे पुढचे सुद्धा राहिलेले भाग आपण एकानंतर एक पाहणार आहोत आपण वर्तमान काळातला दुसरा प्रकार प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पाहणार आहोत आता हा यातला दुसरा प्रकार प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय चालू वर्तमान काळ किंवा याला अपूर्ण वर्तमान काळ असंही म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये प्रोग्रेसिव्ह प्रजे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स असंही म्हणतात वेगवेगळी नावं आहेत आता या ठिकाणी क्रियेची अवस्था काय असते तर क्रिया या क्षणाला चालूच असते जसं की आता उदाहरणार्थ आय एम टेलिंग अ स्टोरी मी गोष्ट सांगत आहे म्हणजे या क्षणाला ही क्रिया चालू आहे आता ह्याची रचना कशी असते पहा सुरुवातीला करता असतो यस सब्जेक्ट त्यानंतर यम इज आर पैकी एक म्हणजे कर्त्याला जे योग्य होईल त्या अनुसरून कर्त्याला जे सूट होणारं पद वापरायचं त्यानंतर व्ही आय एन जी म्हणजे क्रियापदाला आय एन जी प्रत्येक म्हणजे कर्ता अधिक टू बीचं वर्तमान काळी रूप यम इज आर यापैकी एक ही टू बीची तीन वर्तमान काळी रूपं आहेत या ठिकाणी दिलेली आहेत प मी चौकोनात पुन्हा तर ही टू बीची रूपं वापरली जातात कर त्यानंतर त्यानंतर मग क्रियापदाला आय एन जी प्रत्यय आणि शेवटी कर्म आता काही वाक्यामध्ये कर्म नसू सुद्धा शकेल एखाद्या वेळी उदाहरणार्थ हे वाक्य कसं होईल मग कर्म नसणारं आय एम आय एम प्लेइंग, तर या ठिकाणी आय एम प्लेइंग, पुढं ओ जे या ठिकाणी तर अशी सुद्धा वाक्य असू शकतात किंवा सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सुद्धा प्रत्येक वाक्यामध्ये ओ असेलच असं काही नाही त्यानंतर सी आकडा तत्पूर्वी हे दुसरं उदाहरण पाहता आय एम रायटिंग हे आपलं वरचं जे सूत्र आहे याच्यानुसार ह्या वाक्याची रचना आहे का यस एम क्रियापदाला एन जी आणि कर्म तसंच पुढचं उदाहरणसुद्धा आहे यस म्हणजे करता अधिक ईज अधिक क्रियापदाला एन जी आणि कर्म म्हणजे यस प्लस इज प्लस आय एन जी आणि प्लस ओ कर्म तसंच वी आर रायटिंग अ लेटर या ठिकाणी यम इज आर हे आपल्याला कर त्याप्रमाणे बदलतं हे लक्षात येईल त्यानंतर आपण पुढचा भाग बघूया प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ आता हे पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असते क्षणापूर्वी क्रिया पूर्ण झालेली असते ॲक्शन इज कम्प्लिटेड आता याचं सूत्र काय आहे रचना कशी आहे वाक्या रचना यस अधिक हॅव आणि हॅज हॅव किंवा हॅज जे योग्य असेल ते घ्या अर्थात ते कर्त्यानुसार येईल त्यानंतर व्ही थ्री म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला माहिती आहे क्रियापदाचे तीन रूप आहेत पहिलं दुसरं आणि तिसरं आणि प्लस ओ आता या ठिकाणी पहा ह्या रचनेप्रमाणे आपल्या वाक्यात घटक आहेत का यस हॅव फी थ्री आणि ओ म्हणजे वरती जे घटक आहेत ते घटक वाक्या, वाक्या आहे, या वाक्यामध्ये आपल्याला दिसून येतात म्हणजेच आपलं वाक्य हे पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे इट इज अ प्रेझेंट परफेक्ट टेन्स याचं दुसरं उदाहरण बघूया ही हॅज रिटर्न अ लेटर ही येस आहे हॅज फी थ्री म्हणजे क्रियापदाची स्वरूप राईट रोट रिटर्न पुढं ओ आता या ठिकाणी हॅव आणि हॅज हे काय आहेत आपल्याला माहिती आहे तरीसुद्धा मी या ठिकाणी चौकोनामध्ये दिलेलं आहे हॅव हॅज टू हॅवची काळी रूपे टू ची प्रत्येक काळाची वेगळी रूपं आहेत वर्तमान काळाची वेगळी आहेत भूतकाळाची वेगळी आहेत भविष्यकाळाची वेगळी रूप आहेत ती त्या त्यावेळी आपण बघूया त्यानंतर वर्तमान काळातला शेवटचा आकडा डी चौथा यातला चौथा उपप्रकार प्रेजेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन चालू पूर्ण वर्तमान काळ किंवा याला पूर्ण वर्तमान काळ असंही म्हणतात आता हे क्रियेची काय अवस्था असते नेमकी या, या काळामध्ये क्रिया अगोदर सुरू झालेली असते भूतकाळामध्ये परंतु अद्याप पूर्ण झालेली नसते क्रिया सुरू झालेली अगोदर आहे अगोदरच या क्षणाला संपलेली नाही पुढे संपणार आहे पण पूर्णत्वाच्या जवळ आलेली आहे असं त्याला आपल्याला म्हणता येईल कसे आहे रचना कशी असते सब्जेक्ट प्लस हॅव हॅज पैकी एक त्यानंतर बिन आणि फी आय एन जी म्हणजे क्रियापदाला आय एन जी प्रत्येक अधिक ओ अशा पद्धतीनं ह्याची रचना असते आणि मग या रचनेप्रमाणेच आपलं वाक्य आहे का आपण र या रचनेचं सूत्र जर आपण पाहिलं काळाचं तर त्याप्रमाणे आपलं वाक्य असलं की आपल्याला लगेच समजतं येस हॅव बिन क्रेपराला एन जी आणि पुढं कर्म हे ओ म्हणजे आय हॅव बीन रायटिंग अ लेटर याचं दुसरं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहता येईल ही हॅज बीन रायटिंग अ लेटर आता हे या ठिकाणी हॅव आलं या ठिकाणी हॅज आलं हे कशामुळं हे करत्यामुळं करता हॅव आय आय हॅव वी हॅव दे हॅव ही सी इट असेल तर हॅज अशा पद्धतीनं हे हॅव हॅज बदल बदलत जातं तर अशा प्रकारे आपण वर्तमान काळातले हे चार उपप्रकार पाहिलेले आहेत भूतकाळाचे चार आहेत भविष्यकाळाचे चार आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले आभार तुम्हाला पुन्हा एकदा विनंती कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद